नमस्कार, कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण गव्हाच्या पिठाचे गूळ घालून लाडू कसे करायचे ते पाहूया. नॉर्मली गव्हाच्या पिठाच्या लाडूसाठी पीठ बराच वेळ भाजावं लागतं, तर तसं न करता एका वेगळ्या पद्धतीने आज आपण हे लाडू करूया. तर यासाठी या ठिकाणी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. वजनी 300 ग्रॅम पीठ आहे आणि हे विकतचं पीठ या ठिकाणी मी वापरलं. यात 1/4 कप तूप घालूयात. तुम्ही हवं तर 1/2 कप तूप घालू शकता. तर तूप आपण पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी याची अशी मूठ तयार व्हायला हवी आहे. यात आता थोडं थोडं पाणी घालत पीठ अगदी छान मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ चपातीच्या पिठासारखं जास्त पातळ नसावं, थोडंसं घट्टसरच. आपण जसं फुलका तयार करताना पीठ मळतो अगदी तसंच मळायचं आहे. तर या ठिकाणी हे पीठ मळून तयार आहे. साधारण 1/2 कपापेक्षा थोडंसं जास्त पाणी वापरून हे पीठ आपण मळून घेतलं. यावर आता झाकण ठेवून पीठ 10 मिनिटे तरी आराम करू द्या. बरोबर 10 मिनिटे झाली आहेत. मध्यम आकाराचे गोळे तयार करायचे आहेत. साधारण 1-5 गोळे तयार होतात. गोळा घेऊन याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. पिठात आपण तूप घातल्याने एक्स्ट्रा पीठ किंवा तूप लावावं लागत नाही, असंच आपण लाटून घ्यायचं आहे. या ठिकाणी पातळ पोळी आपण लाटून घेतली. याच पद्धतीने बाकीच्या पोळ्याही लाटून घ्याव्यात. तर जवळपास 4-5 पोळ्या या ठिकाणी तयार झालेत. यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवला. यावरही पोळी टाकून घेऊयात. मंद ते मध्यमाच्यावरही पोळी भाजून घ्यायची आहे. सर्व बाजूने छान भाजायला हवी आहे. अगदी याचा खाकरा तयार व्हायला हवा. यासाठी पोळीवर टिश्यू पेपरने किंवा कपड्याने प्रेस करत राहायचं. या ठिकाणी हा खाकरा तयार झाला, बाहेर काढूयात. याच पद्धतीने बाकीच्या पोळ्याही खाकऱ्याप्रमाणेच म्हणजेच कडक पोळ्या करून घेईन. तर हे बघा, या कडक पोळ्या मी करून घेतलेत. यानंतर मिक्सरच्या भांड्यात या कडक केलेल्या पोळ्यांचे तुकडे करून घालावेत. तर 2 पोळ्या या ठिकाणी मी भांड्यात काढून घेतल्या. मिक्सरला याचा चुरा करून घ्यायचा आहे. बारीक मोठा झाला तरीही काही हरकत नाही आहे. बाकीच्या पोळ्यांचाही चुरा या ठिकाणी मी तयार करून घेतला. आता यानंतर पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप काढून घ्यायचं. थोडं वितळ की 1/4 कप गूळ घालायचा. वजनी 150 ग्रॅम गूळ घालायचा. गॅस मंदाच्यावरच असावा. तुपात हा गूळ छान वितळू द्यायचा आहे. या ठिकाणी गूळ पूर्णपणे विरघळला. आता 1/2 स्पून वेलची पावडर घालायची. या गुळाचा आपण 1 तारी किंवा 2 तारी पाक मुळीच करणार नाही आहोत. फक्त गूळ विरघळा आणि त्यावर खूप सारे बुडबुडे दिसायला आले की गॅस बंद करू शकता. या ठिकाणी गुळावर खूप सारे बुडबुडे दिसत आहेत, गॅस आपण बंद करूयात. यात आता तयार केलेला पोळीचा चुरा घालायचा आणि हे सर्व अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. यातच समजा जर घरी असेल तर 1/2 स्पून सुंठ पावडर तुम्ही घालू शकता. आणि हे पटकन भांडं गॅसवरून बाहेर काढूयात. आणि आता 5 मिनिटानंतर लगेचच लाडू वळायला घेऊयात.
सहजपणे लाडू गळा जातोय, खूप सुंदर लाडू तयार होतो। यावर आता मी पिस्ता लावून घेते आणि याला थोडंसं खसखसमध्ये डीप करून लाडू गुळून घेऊ शकता, जे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर हे लाडू बघा, खूप सुंदर तयार झालेत, खूप चविष्टही लागतात। लहान मुलांनाही लाडू खूपच आवडतात आणि घरातील खूप कमीसा येतात। तुम्ही हे लाडू करू शकता, तेव्हा घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकविथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।